केंद्र शासनाने मोठा गाजावाजा करीत पंतप्रधान आवाज योजना सुरू केली, मात्र यवतमाळ जिल्ह्यातील आमशेत, उमरडा, वसाहत आणि चिकणी या गावातील नागरिक मातीच्या वर तुराट्याच्या घरात राहत असून मागील 30 वर्षापासून शासनाच्या पंतप्रधान आवाज योजनेचा लाभ मिळाला नसल्याची बाब उघडकीस आली आहे। याबाबत गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी वारंवार जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन आवाज योजनेचा लाभ देण्याची मागणी केली, मात्र जिल्हा प्रशासनाने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आदेशित करून परिसरातील गोरगरिबांना आवाज योजनेचा लाभ द्यावा असे सांगितले। मात्र आमशेत, उमरडा, वसाहत व चिकणी येथे पाहणी केली असता त्यांना गोरगरीब नागरिक तुराटाच्या पडक्या घरात पावसाळ्यांच्या दिवसात कसे बसे राहताना दिसून येत आहे। पावसाळ्यांच्या दिवसात घरांची होणारी पडझड व त्यामुळे नागरिकांच्या जीवित हानीचा प्रश्न उपस्थित झाला आहे। मात्र शासनाकडून पंतप्रधान आवास योजनेची फक्त जाहिरात करण्यात येत आहे। गुरुदेव युवा संघाकडून आयुक्त अमरावती विभाग यांच्या कार्यालयावर मोर्चा काढून पंतप्रधान आवास योजनेचा लाभ देण्याची मागणी केली आहे, मात्र कुठलाही फायदा झाला नाही। प्रत्यक्षात गोरगरीब नागरिकांचे म्हणणे आहे की कोणी ऐकून घेण्यास तयार नाही। पंतप्रधान आवास योजनेचे अर्ज 5 वर्ष आधीच भरले होते, मात्र या अर्जावर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही। गोरगरीब नागरिकांना पडक्या घरात राहावी लागत आहे। एकीकडे आमशेत, उमरडा व चिकणी गावातील नागरिक पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलापासून वंचित आहे, तर दुसरीकडून शासनाकडून 2022 पर्यंत सर्वांना घरे मिळणार असे खोटे आश्वासन शासनाकडून दिले जात आहे। आमशेत, उमरडा, वसाहत तसेच चिकणी गावातील नागरिकांचे पंतप्रधान आवास योजनेसाठी नव्याने अर्ज भरून 1 महिन्याच्या आत त्यांना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ देण्यात यावा, अन्यथा इथल्या गोरगरीब नागरिकांना घेऊन गुरुदेव युवा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन सोडण्याचा इशारा मनोज गेडाम यांनी दिला असून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे। यावेळी पंजाबराव पवार, गणेश कामी, अरुण अरसोड, शंकर किन्नाके, तुकाराम आणि सरपंच नरेंद्र जाधव आदी उपस्थित होते। यावेळी दिलेली प्रतिक्रिया, अनेक वर्षापासून प्रधानमंत्री आवास योजनेपासून गोरगरीब लाभापाई वंचित आहे, परंतु सरकारने वाजागाजाने प्रधानमंत्री आवास योजना चालू केली, पण गरिबाला अद्याप लाभ नाही मिळला। शहरी भाग, ग्रामीण भागाला तसंच झालं। जामवाडी, कोलामकड, आमशेत, उमरडा, वसाहत, तलाव, पहेल, विटाभट्टी, पाटीपुरा ह्या गरीब लोकांना अद्याप लाभ नाही मिळाला, पण वाजा गजाने खुलले। पण काही नगर परिषदेचे अधिकारी व जिल्हा परिषदेचे अधिकारी यांच्यामुळे लाभार्थी वंचित आहे। तुरीत यांना बरसात पाणीचे दिवस आहे, आता लगेचच पाणी चालू झाला, यावर्षी भरपूर पाणी आहे, पण यांचे घर कुळा मातीचे आहे, कुराट्याचे आहे, यांना त्वरित घरकुल प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ द्या, नाही तर गुरुदेव युवा संघाकडून तीव्र आंदोलन केल्या जाणार, याची सर्व जबाबदारी प्रशासनाची राहणार। जय गुरुदेव। ही माहिती यवतमाळीतून RN News चे प्रतिनिधी शाकीर अहमद यांनी दिली।